श्री उत्कृष्टता केंद्राचे प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला नेण्याबाबत 26 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला होता। त्यावर सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी जोरदार आवाज उठवला होता। त्यावेळी बोलताना कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींना हे प्रशिक्षण केंद्र सोलापूरला टिकवण्यात अपयश आल्याचे देखील म्हटले होते। यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडत सोलापूरच्या शेतकऱ्यात संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं होतं, परंतु दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी हे केंद्र जर सोलापूरला राहिलं नाही तर मी नैतिकदृष्ट्या या पदावर राहण्यासाठी योग्य नाही असं म्हटलं होतं। तसेच इथल्या 10 आमदारांचे अपयश आहे असे देखील ते म्हणाले होते। त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत खुलासा मागितला होता। जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांनी यावर खुलासा करत केंद्र सोलापूरला व प्रशिक्षण केंद्र बारामतीला असल्याचे सांगितले। यानंतर सोलापूरकरांच्या लक्षात आले की प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेले आहे। यावर बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या विकासासाठी सर्वप्रथम राजीनामा देऊन स्वतः जनतेला दिलेला शब्द खरा करावा अशी मागणी केली। त्याचप्रमाणे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटल्याप्रमाणे उर्वरित त्यांच्या 9 आमदार 2 खासदारांनी सुद्धा सोलापूरकरांची माफी मागत हे प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेल्याचे सांगून नैतिकतेने राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे। तसेच येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सदर केंद्र सोलापूरला व्हावे यासाठी पाठपुरावा करू असे देखील काकासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले। 2 दिवसापूर्वी श्री अन्नक्षेत्र केंद्र मिलेट सेंटर सोलापूरवरनं बारामतीला नेण्याचा 26 नोव्हेंबरला एक जी आर प्रसिद्ध झाला। यावर सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा राज्याचा प्रवक्ता म्हणून पहिल्यांदा मी आवाज उठवण्याचं काम केलं। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळे खुलासे करण्यात आले, म्हणजे सोलापूरच्या शेतकऱ्यांना संभ्रमात टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं। त्यानंतर सोलापूर प्रशासनाकडे मी मागणी केली की याबाबत सत्यता आपण सांगा। त्यानंतर सोलापूरचे प्रशासन प्रमुख म्हणून सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी काल खुलासा केला की या ठिकाणी मिलेट सेंटर सोलापूरला राहणार आणि त्याचं प्रशिक्षण केंद्र मात्र बाराम दिलं जाणार। यानंतर आमदार सुभाष देशमुखांनी असं सांगितलं की बाबा अशा प्रकारचं कोणतंही केंद्र जर जात असेल ही नैतिकता भारतीय जनता पार्टीच्या 10 आमदारांची आहे आणि हे केंद्र जर गेलं तर मी राजीनामा देतो असं काल त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितलं। आपण जर बघितलं तर प्रशासन प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणचं प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेलेलं आहे। आता माझी मागणी एवढीच आहे की ज्या पद्धतीनं सुभाष देशमुख साहेबांनी काल स्वतः सांगितलं की जर प्रशिक्षण केंद्र गेलं असेल त्याबाबत काय असेल तर सर्वप्रथम मी नैतिकतेच्या दृष्टीने मी स्वतः राजीनामा देतो। तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा राज्याचा प्रवक्ता म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुभाष देशमुख साहेबांना मागणी करतो की आपण नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा। त्याचं कारण 26 नोव्हेंबरचा जी आर आणि काल जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केला की प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला गेलेलं आहे, त्यामुळं आपण म्हटल्याप्रमाणे आपण स्वतः कबूल केलेलं आहे की आमचे 10 आमदार कमी पडलेले आहेत, आम्ही स्वतः कमी पडलेलो आहोत आणि नैतिकदृष्ट्या आपण या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि आपण शेतकऱ्यांच्या बाजूने एक आहात असं सिद्ध करावं। मी स्वतः आपला नागरी सत्कार करायला येईन एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो।